देश स्वतंत्र झाल्यानंतर अन्य योजनांवर सर्वाधिक खर्च करण्यापेक्षा सिंचन प्रकल्प राबवले असते तर आज देशाचा शेतकरी सुखी झाला असता. मात्र काँग्रेसनं भ्रष्टाचार वाढवला, गरिबी हटावच्या केवळ घोषणा दिल्या, पण गेल्या 60 वर्षात जे शक्य झालं नाही ते मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं फक्त 10 वर्षात करून दाखवलं. हुपरीत चांदीच्या दागिन्यांचं डिझाईन सेंटर सुरू करण्यासाठी धैर्यशील माने यांना विजयी करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. शुक्रवारी हुपरीत झालेल्या गडकरी यांच्या सभेला प्रचंड जनसागर लोटला होता. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी सायंकाळी हुपरीत महाविजय संकल्प सभा झाली. या सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती होती, तर अध्यक्षस्थानी माजी आमदार सुरेश हळवणकर होते. नामदार नितीन गडकरी यांनी 40 मिनिटाच्या आपल्या भाषणातून देशाच्या विकासाचा रोडमॅप मांडला. खेड्यातून नोकरीसाठी पुणे मुंबई दिल्लीला गेलेले तरुण पुन्हा आपल्या गावात येऊन आपला रोजगार सुरू करतील असा विकास साधणं आवश्यक आहे. त्यासाठी स्मार्ट विलेज ही संकल्पना असून देशाच्या पायाभूत सुविधा गतिमान केल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाला सुजलाम सुफलाम बनवण्याचं काम भाजप सरकारनं केलं असून नवीन तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांचा विकास साधण्याची वेळ आली आहे. हुपरीतील चांदी दागिने देशभर प्रसिद्ध आहेत. हुपरीत चांदी डिझाईन सेंटर बनवण्यासाठी धैर्यशील माने यांना संधी द्या असं गडकरी यांनी आवाहन केलं. तर जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांनीही अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण केलं. एक उमेदवार शाहूवाडी तालुक्याचा आहे, त्याला तिथून लीड मिळणार असल्याच्या अफवा आहेत. मात्र शाहूवाडी पन्हाळा भागात धैर्यशील माने यांना मताधिक्य मिळेल असं सांगून 4 महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दलित मित्र अशोकराव माने यांना आमदार करण्यासाठी सर्वच नेत्यांनी एकत्र यावं असं थेट जाहीर केलं. नितीन गडकरी यांनी रस्ते विकासाच्या माध्यमातून देशाचा चेहरा मोहरा बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला महासत्ता बनवण्याचं स्वप्न बघितलं असून ते साकार करण्यासाठी साथ द्या असं आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केलं. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, खासदार अनिल बोंडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, दलित मित्र अशोकराव माने, गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जयदीप जोगेंद्र कवाडे, युवा नेते शिवाजी जाधव यांची भाषणं झाली. तर भाजप नेते महावीर गाठ, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, राजवर्धन नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष जयश्री गाठ, ताराराणी आघाडीचे अण्णासाहेब शेंडुरे, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे, पुंडलिकराव जाधव, अजित सुतार, अमित काठ, हिंदूराव शेळके, रजनीताई मगदूम, मंगलराव माळगे, मच्छिंद्र सकटे, मनसेचे दौलतराव पाटील, दिनकरराव देसाई, अरुण इंगवले यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते.